अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून गर्दीचे ठिकाण 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्वेदी यांनी जारी केले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की जिल्ह्याच्या महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांचे अस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील दुकाने व आस्थापना अत्यावश्यक किराणा दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून चित्रपटगृह जलतरण तलाव व्यायामशाळा आणि नाट्यगृह 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे. याशिवाय जिल्ह्यात सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रीडा विषयक कार्यक्रमांसाठीही परवानगी दिली जाणार नसल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्वेदी यांनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.